नमस्कार, मी प्रीती, डीएनए मराठीमध्ये आपले स्वागत। अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कधी कमी तर कधी जास्त होताना दिसत आहे। जिल्ह्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे। या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहे। जिल्ह्यात आता दिवसाला कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4000 वरून 2000 पर्यंत आली आहे। मात्र जिल्ह्यात कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे 2488 जणांचा मृत्यू देखील झाला आहे। या मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी मृत्यू दाखला मिळवण्याकरता अहमदनगर महापालिका माहिती सुविधा केंद्रावर चलन भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहे। यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे। मात्र आतापर्यंत प्रशासनाकडून याबाबत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। महानगरपालिका आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे। डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राइब करा। आपण बदला, जग बदलेल। धन्यवाद।